महाराष्ट्रातील 36 जिल्हे 36 बातम्या पाहण्यासाठी न्यूज G9 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। हाक तुमची साथ आमची। 36 जिल्हे 36 बातम्या न्यूज G9 महाराष्ट्र। उत्तर तुमच्या प्रश्नांचे। आगामी 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले असून रिपब्लिकन पक्षही त्यासाठी सज्ज झाला आहे। आगामी 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीपैकी 4 राज्यात म्हणजे पुदुच्चेरी, आसाम, पश्चिम बंगाल आणि केरळ या 4 राज्यांमध्ये रिपब्लिकन पक्षाला निवडणूक आयोगाने कप बशी हे निवडणूक चिन्ह दिले आहे। 4 राज्यात रिपब्लिकन पक्षाला एकही निश्चित चिन्ह दिले असल्यामुळे या 4ही राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला निवडणुकीत चांगला प्रचार करून यश मिळवता येईल असा विश्वास रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला आहे। तसेच आगामी 5 राज्यांपैकी तामिळनाडू या एका राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने रिपब्लिकन पक्षाला हेलिकॉप्टर हे निवडणूक चिन्ह दिले आहे। तामिळनाडूतील रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारांना एक निवडणूक चिन्ह मिळाल्याने तामिळनाडूमध्येही रिपब्लिकन पक्ष चांगली कामगिरी करेल असा विश्वास देखील रामदास आठवले यांनी व्यक्त केला। हेमंत रणपिसे यांनी याबद्दल विशेष माहिती दिली। आणि ज्या ठिकाणी युती होईल त्या ठिकाणी युतीच्या माध्यमातून आम्ही निवडून लढणार आहोत। ज्या ठिकाणी युती होणार नाही त्या ठिकाणी लिमिटेड जागांवरती निवडणूक लढलू, बाकीच्या ठिकाणी बीजेपीला पाठिंबा देण्याचा आमच्या पक्षाने निर्णय घेतलेला आहे। आम्ही इलेक्शन कमिशन आहे, इलेक्शन कमिशनकडे आम्ही सिम्बॉलची मागणी केली होती। रिपब्लिकन मध्ये पश्चिम बंगालमध्ये, पांडिचेरीमध्ये आणि केरळामध्ये आम्हाला गकबशी सिम्बॉल मिळालेला आहे आणि तामिळनाडूमध्ये हेलिकॉप्टरचं सिम्बॉल मिळालेलं आहे। त्या चिन्हावर आम्ही या राज्यामध्ये निवडणूक लढणार आहोत। एक तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला अनेक राज्यांमध्ये मान्यता मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि रिपब्लिकन पक्ष राष्ट्रीय पक्ष म्हणून त्याला विशेष मान्यता मिळेल या दृष्टिकोनातून माझा आणि माझ्या कार्यकर्त्यांचा प्रयत्न आहे। त्यामुळं हे जे सिम्बॉल आम्हाला मिळालेलं आहे तर त्या सिम्बॉलवरतीच आम्ही निवडणूक लढणार आहोत। न्यूज G9 महाराष्ट्रासाठी नाशिक प्रतिनिधी भारती धिंगाण।